मित्रों हो नमस्कार, वासुदेव आर्ट यूट्यूब चैनल वर आपलं स्वागत आहे। आजचा विषय आहे स्मरण चित्र। आपण आजचा विषय घेतला फुगेवाला। या फुगेवाल्यासाठी आपण रेखाटन करत आहोत। तर पहिल्यांदा फुगेवाला मध्यभागी आणि त्याच्या आजूबाजूला विद्यार्थी मुलं दिसतील फुगे घेणारे, त्याप्रमाणे आपण फुगेवाला अगदूर काढायचा आहे। बहुतेक टोपीवाला एखादा म्हातारा वयस्क माणूस हा फुगे विकण्यासाठी आलेला असतो। तर या पद्धतीनं आपण रेखाटन करणार आहोत। फुगेवाला हा लहान मुलांजवळ शक्यतोवर खाली वाकून फुगे देतो आहे। फुगा त्या मुलांच्या हातात देतो आहे। या पद्धतीने आपण रेखाटन करणार आहोत। तर या माणसाचे हात या बाजूला खाली झुकलेला असेल, वाकलेला असेल, आणि त्या पद्धतीने हा या ठिकाणी तो व्यक्ती दिसतो आहे। तो झुकलेला असल्यामुळे आपल्याला वक्र दिसला असा आडवा, आणि त्या पद्धतीने त्याचे पाय आणि हातसुद्धा आपल्याला असे दिसतील। हा झुकलेला आहे आणि त्याच्यासमोर काही मुलं असतील तर त्याची उभं राहण्याची जी पद्धत आहे ती आपल्याला दिसतेच आहे त्या ठिकाणी। तर हा एक फुगा आहे, तो फुगा तो त्या मुलांच्या हातात देतो आहे। तर या पद्धतीने त्याचा हातसुद्धा असं आपल्याला दिसेल। तर या पद्धतीने आणि त्याच्यासमोर काही मुलं असतील तर उदाहरणार्थ एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे, आपण त्या क्रमाने त्याचं चित्रीकरण करत आहोत। पलीकडे मुलगी आहे, ती मुलगी सुद्धा फुगे घेण्यासाठी हात वर करते मला द्या म्हणून। आणि हा जो मुलगा आहे हा तिचा भाऊ आहे असं समजू आपण, आणि तो सुद्धा फुगे घेण्यासाठी आलेला आहे। रेखाटन आपण धावते करतो आहोत कारण की या परीक्षेला वेळ कमी असतो आणि म्हणून कमी वेळामध्ये आपल्याला सुंदर चित्र करायचं असते, चित्र पूर्ण करायचं असते, त्या पद्धतीने आपण चित्र काढत आहोत। थोडी गती आपल्या हाताला हवीच, आणि ही जी काही रेखाटन आहे यामध्ये आपल्याला आधारभूत फक्त हवे आहेत। तर आपण एक सरासरी उभं राहण्याच्या पद्धती आपल्याला यात दाखवायच्या आहे फक्त। त्यानंतर पलीकडून एखादा मुलगा येत असेल फुगे घेण्यासाठी तर तो सुद्धा येतो आहे तसं दाखवायला पाहिजे। आणि धावत येतो आहे तर रेखाटनं जलद असली पाहिजे, कारण रेखाटनं जलद केल्यावरच आपल्याला पाहिजे तो इफेक्ट मिळतो आणि चित्र खराब होण्यापेक्षा सराव महत्त्वाचा आहे। आणि सराव असल्यामुळेच आपल्याला चित्र चांगलं काढता येईल। तर या पद्धतीने हा मुलगा या बाजूने येतो आहे धावत, तर तो तिकडनं चालत येतो आहे। त्या ठिकाणी आपण एक आणखी धावणारे विद्यार्थी या ठिकाणी उभे आहेत, आणि हे ग्राउंड लेवलला उभे असल्यामुळे हा जो फुगेवाला आहे फुगेवाल्याजवळ ते फुगे
अशा पद्धतीने हे त्याची काठी आहे आणि ही काठी फुगेची काठी जमिनीला टेकलेली आहे। तर हा जो आहे तर ह्या पद्धतीने आपण त्या मुलांना इथं उभं केलेलं आहे। त्यानंतर हा प्रसंग गावातला असल्यामुळे त्या ठिकाणी घरदार आपल्याला सुद्धा दिसत असतीलच, तर त्या पद्धतीने आपण घरदार काढले पाहिजे। तर अशा एक छोट्या ठाणी चित्र आपल्याला छानपैकी रेखाटन करता यायला पाहिजे। तर हा एक आजूबाजूला घरं असल्यामुळे ही एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगवरती आपल्याला एक काही अँटिना वगैरे दाखवायचं असेल तर आपण अँटिनासुद्धा दाखवू शकतो, डिस्कनेक्शन दाखवायचं असेल तर डिसही दाखवू शकतो। तर या अशा पद्धतीने आपल्या हाताला गती असलीच पाहिजे। तर या बाजूला एक खिडकी आहे असं समजू आपण, आणि हा जो आहे ओटा एकंदरीत आणि या पायऱ्या वर चढण्यासाठी घराच्या एकंदरीत अशा पद्धतीने हे धावते वर्णन आपण रेखाटलं पाहिजे। तर आपण आता रंगकाम करायला सुरुवात करू। पहिल्यांदा आपल्याला आकाशाचा फिकट निळा रंग भरून घ्यायचा आहे, तो त्या ठिकाणी पातळ पातळ पाण्यासारखा रंग घ्यायचा आणि रंगकाम करायला सुरुवात करायची। तर या पद्धतीने आपल्याला कमीत कमी वेळामध्ये चित्र रंगवता येईल, कारण चित्र रंगवायला याला बराच वेळ लागतो आणि चित्राचे बारकावे मग आपल्याला दाखवता येत नाही। तर या पद्धतीने आपण चित्र काढायला सुरुवात करायची आहे। खाली पातळ रंग वापरायचे आणि जमिनीला येलोवा कर पिवळस हिरवट रंग वापरायला पाहिजे, त्यामुळे आपल्याला ग्राउंड पटकन लवकरात लवकर कवर करता येते। यासाठी आपण जलद गतीने रंगकाम करायला हरकत नाही, त्यासाठी आपल्याला सराव असणे आवश्यक आहे। त्यासाठी आपण स्मरण चित्राला वेळ दिला पाहिजे, कारण चित्र काढत असताना आपल्याला हाताला जर स्पीड नसेल किंवा वेग नसेल तर चित्र अपूर्ण राहते किंवा आपला वेळ कमी पडतो, आणि म्हणून चित्र काढताना आपल्याला वेळेचं बंधन आवश्यक असते। चित्र मनापासून काढलेलं असावं, विषयानुसार आपल्याला स्पष्टीकरण केलेलं असावं, आणि म्हणून विषय स्पष्ट होणे ह्या गरजेचं आहे। या चित्रामध्ये आपल्याला फुगेवाला म्हटलं की त्यांच्याजवळ मुलं राहणारच, आणि म्हणून फुगेवाला आणि मुलं एक घटक असं बनलेला असतो। तर या ठिकाणी फुगेवाला आणि त्याच्याजवळची मुलं ही महत्त्वाची आहे, आणि म्हणून या चित्रात आपल्याला त्यांचा उल्लेख महत्त्वाचा आहे। तर हा जो व्यक्ती आहे त्याने शक्यतो लाल रंगाचा शर्ट वापरलेला आहे आणि तो फुगे विकायला आले। त्याच्यानंतर कदाचित त्याची थोडी हिरवट रंगाची पॅन्ट असेल फिकट, तर आपण त्याचा उपयोग तसा करायचा आहे।
आणि म्हणून पण कमीत कमी वेळामध्ये आपलं चित्र पूर्ण हो झालं पाहिजे. आपल्याला कल्पना आहे मुलींचा फ्रॉक हा आकर्षक आणि लाल रंगाचा असावा, त्यामुळे मुलांचा जो ड्रेस आहे तो बहुतेक निळ्या रंगाचा असलेला बर. आणि या पद्धतीने या मुलाला सुद्धा आपण हिरवट आणि खाकी रंगाची पॅन्ट, खाकी रंगाची पॅन्ट घातलेली बरं. आणि म्हणून अशा प्रकारे कमीत कमी वेळामध्ये आपल्याला हा एक भाग आपण रंगवला पाहिजे. आणि यात जर आपण पाण्याचं प्रमाण कमी घेतलं तर ते लवकर वाढतं, आणि तर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आपल्याला तो वेळ लागतो आणि वाढायला उशीर लागतो. अशा प्रकारे पातळ रंग वापरून आपण हे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणही तसंच जलद गतीने चित्र रेखाटन करण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे आपल्याला ते लवकरात लवकर रंगवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. आणि त्यातल्या काही बारकावे जे आहे ते बारकावे आपल्याला रेखाटन करायचे आहे, टिपायचे आहे आणि डिटेल करायचे आहे. आता पायाचे बोटं आपल्याला दिसतीलच असं नाही, तर शक्यतो राखून सांकेतिक वापरायला पाहिजे. या पद्धतीने आपण चित्र रेखाटन करावे आणि जलद गतीने रेखाटन करून चित्र छानपैकी रेखाटावे. आपला विषय स्पष्ट होणं गरजेचं आहे, विषय स्पष्ट झाला पाहिजेच आणि त्याप्रमाणे आपण चित्र रंगवा. आपल्याला सरळ रेषा हाताने काढता यायला पाहिजे, त्यासाठी आपला सराव गरजेचा आहे. आणि त्या पद्धतीने आपण रेखाटन केले पाहिजे. रंगकाम जे आहे सुबक आकर्षक रंग आपल्याला दिसले पाहिजे आणि त्या योगे आपण आपले चित्र छान करू शकतो. आजूबाजूच्या भिंती घरं हे थोडे डिफ्यूज ठेवले तरी चालते, समोरच्याच बाजू फक्त आपल्याला स्पष्ट दाखवायला पाहिजे. अशा प्रकारे आपणही चित्र रंगवलेलं आहे, आपणही काढा, प्रयत्न करा, रेखाटन करा, रंगवा चांगल्या पद्धतीने आणि जलद गतीने रंगवण्याचा प्रयत्न करायचा. शीघ्र रेखाटने करा, प्रॅक्टिस करा. जर हे चित्र आपल्यास आवडलं असेल, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि पालकांना विनंती आहे, विद्यार्थ्यांना वेळ द्या आणि त्यांच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करा. जय हिंद. पुढील व्हिडिओ पाहत राहा, व्हिडिओ पूर्ण पहा. जय हिंद.